बॉलिंग टेक वर बॉलर तयार होते, पुन्हा ऋतिक स्ट्राइक वर असेल केजू। यावेस हेलिकॉप्टर उडवलाय, लैंड होईल का तर नाही, सीमारेषेच्या आतमध्ये हा स्टॉप करतोय, काय जबरदस्त मनामध्ये तुम्ही घर करू शकताय। करंट बॉलिंग टेक वर तयार होतोय, ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल आहे, उडवलाय, एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स मिळालं नाहीये, पण मात्र बॉल वन बाउन्स घेऊन जातोय सीमारेषा पार, मिळतोय चौकार, चार धावा। या ठिकाणी केजूची पाहायला मिळाले आणि बेश करतोय, धावसंख्या झाली एक गडी बाद 15 धावा। ओ बॉडी रोल केली खूप चांगल्या पद्धतीने, बॉटम एंडचा वापर करून बॉलला स्विंग केलाय, डीप मिड विकेट सीमारेषेच्या पार, आप आर पार, सीमा पार, षटकार। जे प्रेक्षक पडद्याच्या समोर आहेत ना, प्लीज पडद्याच्या मागे जायचे, रिक्वेस्ट आहे। धावसंख्या 21, यावेळेस आउटसाइड एज बॉल जातोय डीप गली रिजन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे, एक जण त्यांनी तो दर्जा राखलेला आहे। ऑन साइड ला क्रिस बॉक्सच्या कोण्यावर जाऊन क्रॉस बॅटेड स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय केजू मुंडेने, एकदमशी परत आवा लागेल। 28 रन्स ओव्हर द विकेट, बॉडी रोल केली, हुक करायचा होता, बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक घेऊन बॉल स्टॉप करून फेक करेपर्यंत केजूचा कॉल आहे दुसऱ्या धावेसाठीचा। या ठिकाणी मात्र समर्पण देण्यासाठी तयार होता अनिल सर, पण मात्र तोच चुकीचा ठरलेला आहे आणि आता मात्र अजून एक धाव मिळते ओव्हर थ्रोची, तीन धावा, बाकी सर्व क्षेत्रक्षक 30 षटकाच्या बाहेर। स्टेप आउट झाले, ड्राईव्ह केलं जातंय, गॅप मध्ये आहे त्या ठिकाणी डीप क्षेत्रक्षक पुढे, पण मात्र बॉल मात्र गोळीच्या वेगाने निघून जाईल, रोहित शर्मा कक्षाला अभिवादन करण्यासाठी, अफलातून चौकार। ठाणे, रत्नागिरी, पुणे, नाशिक, गोवा, ऑन साइड ला पुल केलाय, पॉवरफुल फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन, दमदार षटकार। त्यामुळेच मात्र तो भुर्दंड बसतोय गोलंदाजाला, यावेळेस माझा थांबला, पाहिलं, निहाळलं, बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर पवित्रामध्ये बदल करताना क्रॉस बेडेड फुल स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, षटकार। Thank you.